थोर सारस्वत कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. मराठी ही केवळ एक संवाद माध्यम नसून ती वैशिष्ट्यपूर्ण अशा महाराष्ट्र संस्कृतीचे तितकेच श्रेष्ठ असे संकेत आहे. किंबहुना या संस्कृतीचा आत्माच मराठी भाषा आहे. जगात 12 कोटीहून अधिक मराठी भाषिक आहे. त्यामुळे मराठी साहित्यातील व्यवहार हा जगातील एक प्रमुख साहित्य व्यवहार आहे हे प्रथम समजून घेतले पाहिजे. त्यामुळे तिच्या माध्यमातून होणारा साहित्य व्यवहार हा जागतिक पातळीवरही सकलपात्र असला पाहिजे ही अपेक्षा अवाजवी ठरणार नाही. संत साहित्य गेले कित्येक शतके जनमानसाच्या हृदयात वास करते आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे तत्कालीन गूढ माध्यमांचा केलेला अवलंब. तेव्हा मुद्रित नसली तरी दृकश्राव्य मौखिक पद्धतीनं कीर्तनकार निरूपणकारांनी ते दृश्य समाजात होते. संवाद एकाच भाषेतून होणं म्हणजे भाषा ज्ञानभाषा. त्या दृष्टीनं आपण मराठीकडे विचारपूर्वक पाहून तशी कृती करण्याची गरज आहे. मराठी भाषा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.